आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाऊजी, आई पोहोचली नाही व्यवस्थित आणि मावशीची तब्येत ठीक आहे ना? हो बरं आहे. शेतांचं खूप नुकसान झालंय का तिकडं? लोकांना नुकसान भरपाई मिळाला उभं तर काय होत आहे. बर अहो तुम्ही जाऊन फ्रेश व्हा, पूजेची तयारी झाली आहे आमची. आधी आधी ऐक ना, महादेव नाना आणि कृष्णाला कसलं टेन्शन आहे का? म्हणजे नाना माझ्याशी नीट बोलत नाहीये. तरी गावी शेतीचं खूप नुकसान झालंय त्यांच्या. मला वाटतं आपण त्यांना मदत करायला हवी. ठीक आहे, पण म्हणजे मी बोलतो त्यांच्याशी, आपण काय मदत करू शकतो बघतो मी, करूया आपण. चालेल, पण प्लीज विसरू नकोस. मी तुला खरं कारण नाही सांगू शकत अनु. पाचवीच्या पूजेनंतर काय महाभारत होणार आहे कोण असतो? देवी आई, तेच घडवायला बोलवलंस का गईते? शशी, या पाचवीच्या पूजेच्या नादात आपण बाळाच्या मनगटात बांधायचा काळा दोरा आणि सोन्याची सटवाई आणायला विसरलोच की? मी सोनाराकडे जातो आणि घेऊन येतो. थांबा आदित्य. कुणी भी कुठं भी जायची गरज नाही. आणि तुम्हाला तर नजरेच्या आड होऊच देत नसतो मी. कार्यक्रम तुमचा आहे ना, मग तुमच्याशिवाय कार्यक्रम नीट कसा होणार? मालो ठीक आहे. आया हे बघा सोन्याची सटवाई. महादेव कवा विसरणार नाही हे मला माहीतच होत. नाना वरवर रागवल्याचं दाखवत आहेत, पण मनातून बाळाबद्दल प्रेम वाटतंय त्यांना. मला वाटतंय सुंदरीच्या नालायक नवरंगच कदाचित नाना टेन्शन मध्ये असतील,
माझ्यासारखा आनंद केवळ त्या नालायक माणसामुळे विचारीच्या सुंदरीच्या आयुष्यात नाही याचं वाईट वाटत असेल ना त्यांना. रागही येत असेल. इतके दिवस झाले मी घरात आहे पण एकदाही मला तो दिसला नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे. हे वादळ वगैरे सगळं निमित्त आहे. सुंदरी पण किती टेन्शन मध्ये दिसतीय. पूजा झाली ना की रात्री सटवाई येऊन या वहीत नशीब लिहून जाते. काकू, इतला हा सगळा कार्यक्रम झाला ना आता, मग मी आज जाऊन थोडा वेळ पडले तर चालेल का? मॅडम एक मिनिट. मला जरा तुमच्या संगत बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय. मला एक मिनिट जरा थांबा, मला फोन आलाय, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं मला. हॅलो. होय होय, गावाकडं नाही.